नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचे इतिहासचे लेक्चर घेणार आहोत। प्रगतीच्या यूट्यूब चॅनलवरती प्रथमतः सर्वांचं स्वागत। प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व पालक, सर्वांना मला नमस्कार। पाठीमागच्या लेक्चरला आपण 9वा लेसन जो आहे स्वतंत्र लढ्याचं अंतिम पर्व पेज नंबर 40 वरती तुम्ही पाहिलं तर 9वा लेसन आहे पास स्वतंत्र लढ्याचं अंतिम पर्व। हा लेसन अर्धा पाहिलेला होता, पूर्ण झालेला नव्हता। त्यामध्ये आपण 1935चा कायदा पाहिलेला होता, प्रांतिक मंत्रिमंडळं पाहिलेली होती, क्रिप्स योजना पाहिलेली होती, दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा पाहिलेलं होतं, नंतर छोडो भारत चळवळ, छोडो भारत ठराव, जल आंदोलनाला प्रारंभ, वैयक्तिक सत्याग्रह, बालवीराची स्फूर्तिगाथा, भूमिगत चळवळ, अशा अनेक चळवळी आपण पाहिलेल्या होत्या। नंतर प्रति सरकार स्थापन कशा पद्धतीने झालं, नंतर चले जाव चळवळीचं जे महत्त्व होतं या स्वतंत्र लढ्याचं ते पाहिलं। इथपर्यंत आपण आलेलो होतो, वेगवेगळे अभ्यास घटक आपण अभ्यासलेले होते। आज आपल्याला नवीन अभ्यास घटकाला सुरुवात करायची आहे। तो नवीन अभ्यास घटक आहे आझाद हिंद सेना। भारतीय इतिहासामध्ये या आझाद हिंद सेनेला फार महत्त्वाचं स्थान आहे। अशी ही आझाद हिंद सेना, आझाद हिंद सेनेची स्थापना आणि आझाद हिंद सेनेचा पराक्रम अशा तीन अभ्यास घटकामध्ये आझाद हिंद सेना आपण अभ्यासणार आहोत। पहिल्यांदा आझाद हिंद सेना पा, भारताच्या स्वतंत्र प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव नेहमी आपल्या स्मृतीपटलावरती असलं पाहिजे, कारण सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी अद्भुतपूर्व असं काम केलेलं आहे, ज्यांना स्वातंत्र्याचे खरे हिरो असं म्हटलं जातं किंवा म्हटलं तरी वावगं होणार नाही। म्हणजे इतिहासानं थोडंसं अक्षम्य असं दुर्लक्ष केलेलं आपल्याला या माणसांच्याकडे दिसतं। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या लढ्यामधला जो सहभाग आहे तो अनन्यसाधारण आहे, अद्भुतपूर्व आहे। भारताच्या पूर्व सीमेवरती, भारताची पूर्व सीमा म्हटलं की लगेच डोळ्यासमोर उभा राहिलं पाहिजे पूर्व भारत, म्हणजे नागालँड, अरुणाचल, सिक्कीम, मणिपूर ही जी राज्यं आहेत, बंगाल ही राज्य म्हणजे पूर्व भारत। आणि त्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या विरुद्ध काय करण्यास सिद्ध होते रे, युद्ध करण्यास उभे राहिले, हे सारे आझाद हिंद सेनेने केलेले होतं। त्यांचे नेते होते सुभाषचंद्र बोस, म्हणजे पॅरलल इंग्रजांना, इंग्रजांची ब्रिटिशांची जशी सेना होती कवायती सेना ज्याला म्हणतात, म्हणजे प्रशिक्षित सेना ज्याला म्हणतात, ती प्रशिक्षित सेना सुभाषचंद्र बोस यांनी या इंग्रज सरकारच्या नाकावरती ठिचून उभी केली। भारताची जी पूर्व सीमा आहे त्या पूर्व सीमेवरती हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी उभे राहिले, हे सारे आझाद हिंद सेनेचं कार्य होतं। आणि त्यांचे नेते होते सुभाषचंद्र बोस। कोण होते नेते? सुभाषचंद्र बोस। सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण नेते होते। त्यांनी 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे। पहा, 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवणारे फार कमी व्यक्ती आहेत, त्यामध्ये सुभाषचंद्र एक आहे। इंग्लंडच्या दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन, म्हणजे ब्रिटिश शासन इंग्लंड म्हणजे ब्रिटिश शासन, हे ब्रिटिश शासन हे दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेलं आहे, या गोष्टीचा जर कुणी फायदा घेतला असेल खऱ्या अर्थानं तर तो सुभाषचंद्र बोस यांनी। आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन, कोणती गोष्ट आहे बाळांनो, इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेलं असल्याचा फायदा घेऊन भारतात तीव्र आंदोलन करावे अशा पद्धतीचा विचार सुभाषचंद्र बोस यांनी मांडला। आणि त्यासाठी इंग्रजाच्या शत्रूचीही मदत घ्यावी लागली तरी चालेल असे सुभाषबाबूंचे मत होते, आणि ते झाल मतवादी होते। समजलं? प्रसंगी इंग्लंडच्या शत्रूचीसुद्धा आपण मदत घेऊ, पण आता इंग्लंड दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेला आहे, याचा फायदा आपल्याला घ्यावा लागेल, आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल। आणि त्यासाठी
इंग्रजांच्या शत्रूची ही मदत घ्यावी असं सुभाषबाबूंचं मत होतं, परंतु याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे मतभेद झालेले. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की सुभाषचंद्र बोस आणि राष्ट्रीय सभेचे इतर नेते यांच्यामध्ये बरेचसे मतभेद झालेले आणि हे मतभेद जे आहेत त्याचा परिणाम असा झालेला आहे की सुभाषबाबूने अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. भारतीय राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद त्यांनी सोडलेलं आहे. कशासाठी? कारण त्यांचे मतभेद झालेले आहेत. कोणत्या मुद्द्यावरती? इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात अधिक तीव्र आंदोलन केलं पाहिजे आणि इंग्रजांच्या शत्रूचीही मदत घेतली पाहिजे अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलं. त्या मताला बऱ्याचशा ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला आणि त्यामुळं मतभेद होऊन सुभाषचंद्र बाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. लक्षात राहील का बाळांनो काय नाव होतं त्याचं? फॉरवर्ड ब्लॉक. बघा इकडे शेवटच्या या पॅरेग्राफच्या शेवटच्या ओळीला दिलेलं आहे. त्याने जनतेपुढं आपलं मत मांडण्यासाठी एक व्यासपीठ आपल्या समोर असलं पाहिजे आणि म्हणून आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा हा पक्ष स्थापन केला. तुम्हाला माहीत असलं पाहिजे ही गोष्ट, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आव्हान भारतीयांना करू लागले आणि त्यामुळं सरकारने त्यांना काय केलं रे, बंदीवासात टाकले. तुम्हाला तुरुंगात सुभाषबाबूंनी प्राणांतिक असं उपोषण केलं, कारण नसताना त्यांना बंदीवासात टाकलं गेलं आणि म्हणून त्यांना शासनानं थोड्याच दिवसामध्ये मुक्त करून त्यांना घरीच नजरकैदेत ठेवलं. तेथून वेषांतर केलं त्यांनी आणि वेषांतर करून सुभाषबाबूंनी सुटका करून घेतली आणि 1941 एप्रिल महिन्यामध्ये ते कुठे जाऊन पोहोचले? जर्मनीला. त्या काळी जर्मनीला पोहोचणं आताच्यासारखी जहाजं नव्हती, आताच्यासारखी एरोप्लेन्स नव्हती, पर्याय म्हणजे वाहतुकीच्या सोयी नव्हत्या. त्यावेळेला ते नजर कैदेत असताना घरामध्येच त्यांना नजर कैदेत केलेलं होतं आणि तेथून त्यांनी वेषांतर केलं आणि वेषांतर करून सुभाषबाबूंनी आपली स्वतःची सुटका करून घेतली आणि 1941 एप्रिलमध्ये ते कुठे जाऊन पोहोचले? जर्मनीला. तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी एक सेंटर स्थापन केलं. काय नाव होतं त्याचं? फ्री इंडिया सेंटर. काय नाव होतं? फ्री इंडिया सेंटर. जर्मनीमध्ये बर्लिन, जर्मनीची राजधानी कोणती आहे माहिती आहे का तुम्हाला? बर्लिन. आता जर्मनीमध्ये गेल्यानंतर तिथंसुद्धा ते स्वस्त बसले का? नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी काय काय केलं बा, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली आणि जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारतांच्या स्वातंत्र्यासाठी जनतेला सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचं आवाहन केलं. म्हणजे त्या ठिकाणच्या रेडिओ केंद्राचा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेतला. आता त्यांना त्या ठिकाणच्या रेडिओ केंद्राचा उपयोग करण्यासाठी काही सरकारनं अशीच परवानगी दिली नसेल ना, त्यांनी सरकारशी संगनमत केलं असेल, आपले विचार सांगितले असतील, विचाराची देवाणघेवाण झाली असेल आणि मग त्यांना परवाना मिळाला असेल आणि त्या बर्लिनच्या रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे दुसऱ्या एखाद्या देशात जाऊन त्या ठिकाणच्या सरकारी यंत्रणेचा वापर आपल्या स्वातंत्र्यासाठी करण्याची इतिहासातली पहिलीच घटना असेल. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळेला रासबिहारी बोस जपानला होते आणि मग रासबिहारी बोस यांच्या बोलवण्यावरून सुभाषचंद्र बोस कुठे गेले रे? जपानला. जर्मनीवरून जपानला गेले आणि मग त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. ओके, तर अशा पद्धतीनं आझाद हिंद सेना ही सेना या स्वतंत्र लढ्यामध्ये भारताला स्वतंत्र करण्यासाठी एक कवायती फौज म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ही कवायती फौज म्हणजे प्रशिक्षित अशी फौज, म्हणजे जशा इंग्रजांच्या फौजा होतात तशाच पद्धतीची भारताच्याकडे सुद्धा आझाद हिंद सेवाची नशेवाना नावाची फौज त्या काळीसुद्धा होती. रासबिहारी बोस 1915 जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग. बघा, माणसं इकडून दुसऱ्या देशात जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय लोकही त्यांना एकत्र करतात आणि अशा पद्धतीच्या संस्था भारताच्या स्वातंत्र्यासाठी उभ्या करतात. ही केवढी मोठी गोष्ट आहे की नाही? त्यांनी एक त्या ठिकाणी संघटित भारतीयांना करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची एक संघटना स्थापन केली. लक्षात राहील 1942 पूर्वार्धामध्ये जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. तेथील ब्रिटिश सैन्यातील
हजारो भारतीय जपाननं जो प्रदेश जिंकला त्या जिंकलेल्या प्रदेशामध्ये अनेक भारतीय लोक त्या सैन्यामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये होते. त्या ठिकाणच्या जिंकलेल्या ब्रिटिश सैन्यामधील हजारो भारतीय अधिकारी जपानच्या हाती लागले आणि ते आझाद हिंद सेनेचा भाग बनले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण आझाद हिंद सेनेमध्ये पहिल्यांदा तयार झाली. हे युद्धबंदी होते. युद्धबंदी म्हणजे कळतं की नाही, युद्धबंदी म्हणजे जो प्रदेश आपण जिंकून घेतलेला आहे त्या जिंकलेल्या प्रदेशामध्ये शत्रू सैन्यामध्ये शरण आलेले लोक, त्याला म्हणायचं युद्धबंदी. काय म्हणायचं? युद्धबंदी. युद्धामध्ये बंदिस्त झालेले हे लोक, हा शब्द लक्षात ठेवा. युद्धबंदी म्हटलं की आपणाला असं वाटतं युद्ध बंद होणे, तसं नाही. युद्धामध्ये सापडलेले हे शत्रूचे सैन्य, त्यामध्ये अनेक भारतीय होते. आणि युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण त्या ठिकाणी जपानमध्ये कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीनं राजबिहारी बोस यांनी तयार केलेली होती. कुणी तयार केली? राजबिहारी बोस यांनी. कुठे? जपानमध्ये. कुणाची पलटण? युद्धबंदी झालेला भारतीय सैनिकाची एक पलटण कुणाच्या नेतृत्वाखाली? कॅप्टन मोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही तयार केली. तिलाच काय नाव दिलं रे? राजबिहारी बोस यांनी तिला, त्या पलटणीला, आझाद हिंद सेना असं नाव दिलं. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं काय केलं? नेतृत्व. नेतृत्व आणि स्थापना वेगवेगळ्या घटना आहेत, या लक्षात ठेवायच्या. स्थापना केली राजबिहारी बोस यांनी आणि नेतृत्व केलं सुभाषचंद्र बोस यांनी, हे लक्षात ठेवायचं पक्कं. राहील का बाळांनो लक्षात? हां. तर अशा पद्धतीनं ही आझाद हिंद सेना काय झाली? स्थापन झाली. आणि सुभाषबाबूंच्याकडे, सुभाषचंद्र बोस यांच्याकडे ते नेतृत्व, त्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. त्यानंतर 1943 ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकारच स्थापन केलं. आझाद हिंद सरकार, सेना नाही येतं आता, आझाद हिंद सरकार स्थापन केलं. शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग दिल्ला, प्रेमकुमार सहगल हे त्यांचे प्रमुख सहकारी होते. सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी सहज लक्षात राहिले पाहिजे चार नावं: शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर स्वामीनाथन, गुरुबख्शसिंग दिल्ला, नंतर प्रेमकुमार सहगल. हे त्यांचे काय होते? प्रमुख सहकारी. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या काय होत्या? प्रमुख होता. म्हणजे आझाद हिंद सेनेमध्ये एक महिला पथक होतं, त्या महिला पथकाच्या कॅप्टन म्हणजे प्रमुख होत्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेला काय आवाहन केलं ते लक्षात ठेवायचं. तू मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा, असं आवाहन केलं. आणि हजारो लोक त्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाले. आता आझाद हिंद सेनेची सेना, आझाद हिंद सेनेची स्थापना पाहिल्यानंतर आझाद हिंद सेनेचा पराक्रम आपणाला पाहायचा आहे. हीच आझाद हिंद सेना देशाच्या स्वातंत्र्यासाठी कशा पद्धतीनं लढली. नोव्हेंबर 1943 जपानने अंदमान आणि निकोबार बेटं जिंकून घेतली. जपाननं जिंकलेली ही दोन बेटं आहेत पहा. कधी जिंकून घेतली? नोव्हेंबर 1943 जपाननं अंदमान आणि निकोबार बेटं जिंकून घेतली. आझाद हिंद सरकारच्या ती स्वाधीन केली. आझाद हिंद सरकारला दिली, नेताजींना दिली. नेताजींनी या अंदमान आणि निकोबार या दोन बेटांची नावं बदलली आणि त्यांना अनुक्रमे म्हणजे अंदमानसाठी शहीद आणि निकोबारसाठी स्वराज्य अशी दोन वेगळी नावं दिली, नवी नावं दिली. 1944 आझाद हिंद सेना म्यानमारमधील आराकानचा प्रदेश, कोणता प्रदेश? आराकानचा प्रदेश त्यांनी मिळवला आझाद हिंद सेनेनं. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. याच काळामध्ये आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली, नाहीतरी इम्फाळसुद्धा भारताचा भाग असला असता. मात्र प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत पुढे गेले. परंतु याच काळात जपानने काय केली? शरणागती पत्करली. आणि जपानची जी मिळणारी मदत होती, कुणाला मिळत होती? ही आझाद हिंद सेनेला, ती बंद झाली. सुभाषचंद्र बोस जपाननं शरणागती पत्करल्यानंतर 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. अशा रीतीनं आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे एक रोमहर्षक पर्व संपुष्टात आलं.
म्हणजे आझाद हिंद सेना एवढ्या प्रचंड ताकदीनं लढत होती, ती बॅकफूटला गेली. त्यांचं हे पर्व जे होतं, आझाद हिंद सेनेनं जी मुसंडी मारलेली होती, ती मुसंडी, तो रोमहर्षक लढा, या ठिकाणी त्यांचं पर्व संपलं. आणि मग पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर ब्रिटिश सरकारनं राजद्रोहाचा आरोप ठेवला. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेजबहादूर सप्रू यासारख्या निष्णांत कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचे काम पुढे कोर्टामध्ये केले. मात्र लष्करी न्यायालयाने अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे भारतीय जनतेमध्ये काय झालं रे, प्रखर असंतोष, या ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला. आणि अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेली ज्या शिक्षा आहेत, त्या शिक्षा काय कराव्या लागल्या, सरकारला सुद्धा रद्द कराव्या लागल्या. अशा पद्धतीनं हे आझाद हिंद सेनेचं जे पर्व होतं, ते पर्व या ठिकाणी आझाद हिंद सेनेचं पर्व संपलं. आता पुन्हा एकदा बघा, आझाद हिंद सेनेचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जसं प्रति सरकार होतं तशाच पद्धतीची, प्रति सरकार वेगळं आणि आझाद हिंद फौज जी होती त्या फौजेचं स्ट्रक्चर वेगळं. बघा, सुभाषचंद्र बोस सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते, हा एक मुद्दा महत्त्वाचा होता. दुसरा मुद्दा होता, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड गुंतलेला असल्याचा फायदा घेऊन आंदोलन तीव्र करायचं आणि मग इंग्रज सरकारला इथून हकलून द्यायचं. त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूचीही मदत घ्यावी लागली तरी चालेल असा मत सुभाषबाबूंचं होतं. आणि या मतावरून राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यामध्ये त्यांचे मतभेद झाले आणि सुभाषबाबूंनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा त्याग केला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी दुसरा एक पक्ष स्थापन केला. काय नाव होतं रे त्या पक्षाचं? फॉरवर्ड ब्लॉक, समजलं? आणि त्यानंतर मग त्यांचं जर्मनीत आगमन झालं. जर्मनीत आगमन कसं झालं बघा, जनतेला ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्यासाठी आव्हान केल्यानं सरकारनं सुभाषबाबूंना तुरुंगात टाकलं. तब्येत बिघडल्यानं त्यांना घरी नजरकैदेत ठेवले. वेषांतर करून त्यावेळेला सुभाषबाबू नजरकैदेतून सुटले, निसटले आणि मला वाटतं 1941 ते जर्मनीत पोहोचले. त्यानंतर जर्मनीत गेल्यानंतरसुद्धा ते स्वस्त बसले नाहीत. जर्मनीतलं कार्य तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांनी दोन कामं केली जर्मनीत गेल्यानंतर. एक काम होतं, जर्मनीत फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली आणि बर्लिन रेडिओ केंद्र जे होतं ते केंद्र, त्या केंद्रावरून गव्हर्नमेंटच्या म्हणजे त्या ठिकाणच्या शासनाच्या परवानगीवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा, या सशस्त्र लढ्यामध्ये भाग घेण्याचं आव्हान त्यांनी जनतेला केलं. आणि मग त्यांचं जपानकडे प्रस्थान झालं. सुभाषचंद्र बोस यांना रासबिहारी बोस यांनी जपानला बोलवलं. त्यांच्या बोलावण्यावरून ते जपानला गेले. जपानमध्ये वास्तव असलेल्या रासबिहारी बोस यांनी आग्नेय आशियातील भारतीयांना संघटित करून त्या ठिकाणी एक संघटना स्थापन केलेली होती, एक लीग स्थापन केलेली होती. तिचं नाव होतं इंडियन इंडिपेंडन्स लीग. काय नाव होतं रे? इंडियन इंडिपेंडन्स लीग. लक्षात राहील का, 1942 जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांचे प्रदेश जिंकले आणि त्या जिंकलेल्या ब्रिटिशांच्या सैन्यातील हजारो भारतीय सैनिक, ज्यांना आपण युद्धबंदी म्हणतो, अधिकारी जपानच्या हाती लागले. युद्धकैदी झालेल्या या सैन्यामधून रासबिहारींनी कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने एक पलटण तयार केली आणि या पलटणला त्यांनी नाव दिलं आझाद हिंद सेना, समजलं? अशा पद्धतीनं रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांच्या मदतीनं केली. आझाद हिंद सेनेची स्थापना जी होती, त्या आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमध्ये रासबिहारींच्या आमंत्रणावर सुभाषबाबू जर्मनहून जपानला गेले आणि आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्वीकारले. 1943 त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दुंगा असे आव्हान त्यांनी भारतीयांना केलं. आणि कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, प्रेमकुमार सहगल, शाहनवाज खान, गुरुबख्शिंग धिल्ला, जगन्नाथ भोसले हे सुभाषबाबूंचे काय होते रे? प्रमुख काय होते? सहकारी होते. अशी महत्त्वाची जी माहिती आहे, ती महत्त्वाची माहिती तुम्हाला असली पाहिजे आझाद हिंद सेनेच्या बाबतीत. मग आझाद हिंद सेनेचा आपण पराक्रम पाहिला. त्यामध्ये साधारणतः 1943 जपानने अंदमान आणि निकोबार बेटं जिंकून घेतलेली आपण पाहिली. या बेटांना सुभाषबाबूंनी नवीन नावं दिली, शहीद आणि स्वराज, म्हणजे अंदमानसाठी शहीद आणि निकोबारसाठी स्वराज्य. 1944 म्यानमारमधील आराकानचा प्रदेश त्यांनी मिळवला.
आसामच्या पूर्वसीमेवरील ठाणी काही जिंकून घेतली. नंतर जपानची मदत थांबल्यामुळं इम्फाळची मोहीम अर्धवट सोडावी लागली. 18 ऑगस्ट 1945 रोजी सुभाषबाबूंचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि आझाद हिंद सेनेनं शरणागती पत्करली. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावरील हे जे खटले होते, आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर सरकारने राज्यद्रोहाचे खटले भरलेले होते. पंडित नेहरू, तेजबहादूर सप्रू, भुलाबाई देसाई यांच्यासारख्या कायदे पंडितांनी त्यांची बाजू कोर्टात मांडली, परंतु लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे, पंडित जवाहरलाल नेहरू, तेजबहादूर सप्रू आणि भुलाबाई देसाई अशा कायदे पंडितांनी या आझाद हिंद सेनेचे सैन्य आणि पदाधिकारी यांची बाजू न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारचे फी न आकारता, म्हणजे पैसे न घेता, ही बाजू मांडलेली होती. या शिक्षेविरोधात जनमत संतप्त झालं, जनता संतप्त झाली आणि त्यामुळे सरकारला या शिक्षा साऱ्या रद्द कराव्या लागल्या. अशा पद्धतीनं आझाद हिंद सेनेचं संपूर्ण कार्य आपण पाहिलं. त्यानंतर भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव आपल्याला पाहायचा आहे. भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव पाहत असताना आझाद हिंद सेनेचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकामध्ये आणि वायुसैनिकामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्याचा उद्रेक कधी झाला? 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई या ठिकाणी तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर, काय नाव होतं त्याचं? तलवार ही युद्धनौका आहे, त्या युद्धनौकेचं नाव आहे, या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला आणि सैनिकांनी युद्धनौकेवर तिरंगा ध्वज फडकवला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकावर गोळीबार केला. त्याला उठावकऱ्यांनी गोळीबारानेच उत्तर दिले आणि मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस काय झाले रे? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीनं नौसैनिकांनी शस्त्रे हाती घेतलेली, शस्त्र खाली ठेवली. अशा पद्धतीनं हा एक प्रसंग तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्यानंतर मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, नंतर लाहोर, नंतर कराची, अंबाला, कराची त्यावेळेला भारतात होतं, मेरठ या ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला. हे उठाव राज्यकर्त्याविरुद्ध असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्याचे निदर्शक होतं. अशा प्रकारे 1942 ते 1946 या काळामध्ये भारतीय ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला. लष्कर, नौदल, विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते, तेही आता ब्रिटिशाविरुद्ध बनू लागले. या सर्व घटनांनुसार भारतावरील आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही याची ब्रिटिश शासनाला, ब्रिटिश राज्यकर्त्यांना जाणीव झाली आणि शेवटी भारताला स्वतंत्र द्यायचं ठरलं आणि त्या संदर्भात वाटाघाटी सुरू झाल्या. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे, हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. लेसन संपल्यानंतर मग उरतं तुमचं काम, आहे की नाही? स्वाध्याय म्हणजे स्वतः करायचा अभ्यास. आपण जो कधीच स्वतः करत नाही पण ज्याला स्वाध्याय म्हणतात, स्वतःचा अभ्यास म्हणतात, आहे की नाही? अशी एकच घटना आहे जी नावाप्रमाणे आपण करत नाही. स्वाध्याय म्हणजे स्वतः सोडवायचा अध्याय असतो. तर आपण तोही बघूया. मी थोडक्यात तुम्हाला काही उत्तरं सांगतो कशी सोडवायचे. पहिला प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा म्हटलं आहे आणि कंसात काही शब्द पर्याय दिलेले आहेत, अंदमान निकोबार, ऑगस्ट क्रांती आणि विनोबा भावे. हे तीन वाक्य दिलेले आहेत, त्यामुळे तीन वाक्यामध्ये कुठे फिट बसतं आहे ते बघायचं. वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंबटिंब हे पहिले सत्याग्रह, सोपं आहे की नाही? यात एकच नाव आहे ना माणसाचं, त्यामुळे तेच असणार विनोबा भावे. हे पहिल्याचं उत्तर. दुसरा, 1942 राष्ट्रवादी आंदोलनाला टिंबटिंब असं म्हटलं जातं. आता अंदमान निकोबार तरी म्हटलं जाणार नाही, कारण ती ठीक आहे ना, येते की नाही? ऑगस्ट क्रांती हे दुसऱ्याचं उत्तर आहे बाळांनो, ओके. आणि तिसरा जो आहे, नोव्हेंबर 1943 जपानने टिंबटिंब बेटे, आता बेटं दोनच आहेत अंदमान आणि निकोबार, हे तिसऱ्याचं उत्तर आहे, लक्षात राहील का? आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न होता. आता दुसरा प्रश्न बघा, कोणता दुसरा प्रश्न आहे बाळांनो? पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. काय करायचं आहे? पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं, नोव्हेंबर 1939 राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. आता सोपं उत्तर आहे त्याचं, आपण पुस्तकामध्ये पाहिलेलंही आहे. तुम्हाला आठवतं आहे का बाळांनो,
हे जे प्रांतिक बघा 11 विभागामध्ये वेगवेगळ्या निवडणुका झालेल्या होत्या की नाही, आणि त्या निवडणुकामध्ये 8 प्रांतिक मंडळं फक्त राष्ट्रीय सभेनं 8 जा ठिकाणी त्यांना बहुमत मिळालेलं होतं की नाही, तर हे बहुमत 8 ठिकाणी मिळालं आणि दुसरे 3 ठिकाणं होते ते त्या ठिकाणी संमिश्र सरकार आली. आता त्यांनी राजीनामे का दिले असा प्रश्न विचारला आहे. बघा त्याचं कारण सांगतो, 1939 हा काळ होता. 1 सप्टेंबर 1939 साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत असल्याची घोषणा कुणी केलेली होती, त्यावेळचे वायसराय होते लॉर्ड लिन लिथगो यांनी ती केलेली होती, है की नाही. आणि दुसरं कारण त्याचं होतं की आपण युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा त्याकाळी इंग्लंडनं केलेला होता. आता भारतीयांचं असं मत होतं की हा दावा जर तुमचा खरा असेल आणि खरोखरच तुम्ही भारतीय लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लढत असाल तर इंग्लंडनं भारताला ताबडतोब स्वातंत्र्य दिलं पाहिजे, मग भारताला पारतंत्र्य ठेवण्याचं काही कारण नाही, अशी मागणी राष्ट्रीय सभेनं त्यावेळी सरकारकडे केली आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी इंग्लंडनं नकार दिला आणि म्हणून 1939 राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. असा हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा होता की आझाद हिंद सेनेला शस्त्रेखाली ठेवावी लागली. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की नाही, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना अतिशय प्रतिकूल परिस्थिती ही इंग्लंडशी लढत होती. आझाद हिंद सेनेला मिळणारी जी जपानची लष्करी मदत होती ती बंद झाली आणि इम्फाळची मोहीम अर्धवट त्यांना सोडावी लागली. याच काळामध्ये जपाननंही शरणागती पत्करली आणि त्यामुळं आझाद हिंद सेनेचा आधारच संपला. अशा आधार संपल्यामुळं 18 ऑगस्ट 1945 रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाले. आझाद हिंद सेनेला त्यामुळं दुसरा मार्ग राहिला नाही, शस्त्र खाली ठेवावी लागली. तिसरा, प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. कारण चले जाव चळवळीच्या काळामध्ये भारतात अनेक भागात प्रति सरकार स्थापन झालेले आपण पाहिलेले आहेत, है की नाही. अगदी UP MP बंगाल या ठिकाणी सुद्धा झाली. या सरकारने कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले आणि त्यामुळं सावकारशाहीला विरोधही झाला. साक्षरता प्रसाराचं काम झालं, म्हणजे लोकोपयोगी कामं जी होती ती, किंवा दारूबंदी, जातीभेद निर्मूलन, अशी समाजव्यवस्थेची कामं त्यांनी केली आणि या विधायक कार्यामुळं प्रतिसरकार जनतेमध्ये प्रतिसरकार म्हणजे एक प्रेरणास्थान ठरलं. पुढे तिसरा प्रश्न विचारलेला आहे, फॉरवर्ड ब्लॉक संघटना कुणी संस्थापक सांगायचं आहे? सुभाषचंद्र बोस, इंडियन इंडिपेंडंट लीग राजबिहारी बोस, आणि तुफान सेना कुणाचे हे तुम्हाला सांगता येईल का? सांगा. हां सांगा बघू. कुंडले गाव आठवतं का? मी म्हटलं होतं बघा सांगलीमध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात कुंडल नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी GD उर्फ बापू लाड यांची ही तुफानी सेना होती. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट भरायचा आहे, म्हणजे हे संकल्पनाचित्र आहे, तक्ता पूर्ण करायचा आहे. ओके, पुढे तुम्हाला कोणता प्रश्न विचारलेला आहे बघा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. आता त्यातली काही उत्तरे मी सांगतो आणि काही उत्तरं मात्र काय करायची तुम्ही सोडवायची. थोडक्यात उत्तरामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. ओके, हा चौथा प्रश्न पाहताय तुम्ही, त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, शिरीष कुमारचे कार्य तुम्हास कसे प्रेरणादायी आहे? बघा दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता तो, आहे की नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये इंग्लंडने जपानविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने भाग घेतलेला होता, कळतंय ना तुम्हाला? इंग्लंडनं जपानविरुद्ध अमेरिका लढत होती त्यांच्या बाजूने भाग घेतला आणि भारतावर इंग्लंडचे राज्य असल्याने जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती. जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनिरीकडे येऊन थडकलेल्या होत्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचं सहकार्य मिळवणं गरजेचं होतं. समजलं? अरे समजलं की नाही तुम्हाला? आणि त्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांनी क्रिप्स योजना अंमलात आणलेली होती, आठवते ना तुम्हाला का नाही आठवत? तर प्रत्येक प्रश्नाची थोडक्यात उत्तरे त्यामध्ये आपण पहिला प्रश्न पाहतोय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं आहे का बाळांनो? का सांगायला पाहिजे? शिरीष कुमार, थोडक्यात उत्तरे लिहामध्ये शिरीष कुमार जे आहे ते शिरीष कुमाराचं काम जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेरणादायी असं आहे. मग ते तुम्हाला फक्त काय सांगायचं आहे रे? तुम्हाला सांगायचं आहे शिरीष कुमाराचं कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी वाटते.
अगोदर वाटते का ते बघायचं, वाटत असेल तर मग सांगायचं कसे वाटते. ओके, सांगता येईल का बाळानं? सांगा बघू, कोण सांगेल का एखादा उठून? तुमचं तुम्ही लिहाल काही प्रश्न, शोधून लिहायला पाहिजेत, आहे ना. शिरीष कुमारांचं कार्य, शिरीष कुमार हा कोण होता याच्यामध्ये बघा, पेज नंबर याच्यावरती तुम्हाला एक हे दिलेला होता, माहीत आहे का तुम्हाला, आणि त्यामध्ये गौरवगाथा दिलेली होती बघा, एका बालवीराची स्फूर्तीगाथा म्हटलेलं होतं. स्वतंत्र चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी योगदान दिलेलं होतं. नंदुरबार या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढलेली होती. वंदे मातरमच्या घोषणा देत होते हे लोक, आठवते ना तुम्हाला? हे उत्तर आहे त्याचं. तुम्हाला सांगता येईल का नाही सांगता येणार? आलं पाहिजे सांगता, समजलं? तर तुम्ही व्यवस्थित ते उत्तर लिहायला अशी अपेक्षा आहे. इथं दिलेलं आहे पुस्तकामध्ये उत्तर, कळतं आहे का? आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, दुसरा हा पहिला झाला. दुसरा, इंग्लंडचे पंतप्रधान विल्सन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं. आता स्टॅफर्ड क्रिप्स जे आहेत ती क्रिप्स योजनेमध्ये हा प्रश्न येत असणार. क्रिप्स योजना जे आहे त्या क्रिप्स योजनेमध्ये बघा, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडनं जपानविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला. नंतर भारताच्या इंग्लंडचं काय झालं? भारताच्या इंग्लंडचं राज्य असल्यानं जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती, म्हणून जपानी फौजा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर सीमेनगीच येऊन धडकलेल्या होत्या. जपाननं भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांच्या सहकार्याची गरज होती, म्हणून त्यावेळचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना एक योजना घेऊन भारतात पाठवलेलं होतं. ओके, तिसरा बघा, राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली? सोपा प्रश्न आहे बघा, अत्यंत सोपा प्रश्न. 8 ऑगस्ट असेल, 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेने छोडो भारतचा ठराव संमत केला आणि त्याच रात्री राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झालेली होती. नंतर संतप्त जमाव जो होता ठिकठिकाणी त्यांनी मिरवणुका काढल्या. नंतर पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ला केला, गोळीबार केला, जनता घाबरली नाही. आंदोलकांनी तुरुंग, पोलीस स्थानी, रेल्वे स्थानिक हे ताब्यात घेतली, सरकारी कचेऱ्या ताब्यात घेतल्या. शाळकरी विद्यार्थ्यांनी मिरवणुका काढून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या आणि राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर अशा पद्धतीचं एक स्फोटक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. असे सारे प्रश्न मी तुम्हाला जवळजवळ सांगितलेले. आता लिहायचे आपल्या भाषेमध्ये, व्यवस्थित मांडणी करायची, उत्तर काय आहे बघायचं, आपल्या भाषेत कसं लिहिता येईल हे पाहायचं आणि मग लिहायचं. ओके, तर अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.